आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर आहे मित्र हो, आता स्वदेशी कोरोना लस मिळणार वॉटर बॉटलच्या किमतीमध्ये अशी माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो तो निर्णय आता शासनाने घेतलेला आहे आणि शाळा आता 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. काय आहेत या बाबतीतले सर्व अपडेट्स आपण परापर पाहणार आहोत मित्र हो. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या टोटल अपडेट्स नावाचे मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. समोरील बेल घंटीला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा मित्र हो. चला सुरू करूयात. पहा मित्र, कोरोनाची लस वॉटर बॉटलच्या किमतीमध्ये कशी मिळणार या संदर्भातली अपडेट येत आहेत, ते अपडेट आपण पाहूया. तेलंगणाचे मंत्री के तारका रामराव यांनी आज सकाळी भारत बायोटेक कंपनीला भेट दिली. भारताची पहिली कोरोना लस बनवण्याचं काम भारत बायोटेक कंपनीकडून चालू आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री केटीआर यांनी कंपनीच्या संचालकांसोबत कोरोना लसीच्या प्रगतीबाबत चर्चा केली. यावेळी भारत बायोटेकचे MD कृष्णा येला यांनी कोरोना लसीबाबत महत्वाचे संकेत दिले. कृष्णा येला म्हणाले की आम्हाला लस बनवण्याचा खूप चांगला अनुभव आहे. कोवॅक्सिन या लसीबाबत US आणि जागतिक आरोग्य संघटनाही पाठबळ देत आहेत. आम्ही या शत्रूशी मुकाबला करण्यासाठी एकत्र मुकाबला करत आहोत. वॉटर बॉटलपेक्षा कमी किमतीत कोरोनाची लस देण्याचं आमचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं. कोवॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीमध्ये ज्या स्वयंसेवकांना लस देण्यात आली त्यांच्या आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम झाल्याची तक्रार नाही. डॉक्टरांनी 14 दिवसापूर्वी डोस दिलेल्या स्वयंसेवकांना आता दुसरा डोस देण्यास सुरुवात केलेली आहे. मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तर कोवॅक्सिन लसी 2021च्या पहिल्या 6 महिन्यात उपलब्ध होऊ शकेल असा विश्वास भारत बायोटेकने व्यक्त केला आहे. जगात कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्याच्या बाबतीत रशिया सर्वात पुढे आहे. रशिया 8 महिन्यापासून संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. ज्या अर्थी रशिया असा दावा करत आहे त्या अर्थी त्या कोरोनावरील लस तयार करण्याच्या बाबतीत इंग्लंड, अमेरिका आणि चीनलाही मागे टाकले आहे असे म्हणावे लागेल. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या बरे होण्याचं प्रमाण 66.34% इतके आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 38,969 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात जवळपास 2 कोटी लोकांची चाचणी करण्यात आली आहे. 24 तासात 6,500 अधिक कोरोना टेस्ट झाली आहे. सध्या भारतात 2 कंपन्या कोरोना लसीची चाचणी करत आहेत. यात भारत बायोटेक आणि जायडस कॅडिला दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहेत अशी माहिती ICMR दिली आहे. ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ते अपडेट समोर आलेलं आहे. महाराष्ट्रातली संपूर्ण शाळा आता 1 सप्टेंबर पासून सुरू करण्याचे संकेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेले आहेत, ते पाहूया काय आहे बातमी. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये शाळा सुरू करणे जिकरीचे असले तरी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व शाळा सप्टेंबर पासून सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले. शिक्षण मंत्र्यांच्या या धाडसी पावलामुळे शैक्षणिक वर्ष ड्रॉप होण्याबाबतची पालकांच्या मनातली चिंता आता दूर झालेली आहे. सप्टेंबर मध्ये शाळा सुरू करण्याबाबतची चाचणी ही झाली आहे. सुरुवातीला 9वी, 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू केले जातील अशी माहिती गायकवाड यांनी दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात 15 जूनपासून शाळा प्रत्यक्षात सुरू होऊ शकल्या नाहीत. सध्या सर्व ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन शिक्षण ग्रामीण भागामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना ई शैक्षणिक साधने खरेदी करणे शक्य नाही. इतकेच नाही तर ई शिक्षणाला विद्यार्थ्यांची मनापासून तयारी नाही. हातात पेन पेन्सिल असली तरी शाळा भरल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागांमध्ये थेट शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे प्राध्यापक गायकवाड यांनी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच आदिवासी दुर्गम भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने या पट्ट्यातील शाळा सुरू करण्यास आम्ही प्रक्रिया सुरू केली होती, परंतु केंद्र सरकारने ऍक्सेप्ट घेतल्याने आम्हाला त्या थांबाव्या लागल्या होत्या. मात्र आता राज्यातील अनेक भागात परिस्थिती सुधारल्याने आम्ही या शाळा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता शाळा सुरू केल्या नाही तर विद्यार्थी संख्या घटण्याची भीती शासनाला वाटत आहे. तर पालकांना शैक्षणिक वर्ष ड्रॉप होईल की काय अशी भीती वाटू लागली आहे. विद्यार्थी 1 वर्ष मागे राहतील, त्यावर नाहक खर्च करण्याची वेळ येईल या चिंतेने पालकांची झोप उडालेली आहे. पण शालेय शिक्षण विभागाने सप्टेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही दिलासा मिळाला आहे. राज्यातील शाळांची सुरुवात टप्प्याटप्प्याने आणि स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन केली जाणार आहे. तर आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शाळा तातडीने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विदर्भातील शाळा सर्वात उशिराने सुरू होतात. शिक्षण विभागाकडून निर्णय घेतला जातो. मात्र यंदा पहिल्यांदाच कोरोनामुळे विदर्भातील काही ठिकाणच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसापूर्वी सुतोवाच केले होते. त्यानुसार या शाळा सुरू केल्या जाणार होत्या, परंतु राज्यभरात पावसाचा जोर वाढल्याने या शाळा येत्या काही दिवसानंतर सुरू केल्या जाणार असल्याचे गायकवाड म्हणाल्या.
मित्र हो अजूनही आमचे टोटल अपडेट्स आहेत मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचे टोटल अपडेट्स यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून घ्या. व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा बरं का. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.